नमस्कार मंडळी, कुक विद अंकिता या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. रोज रोज आपल्याला त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर आपण अशा प्रकारे झटपट कांद्याचा झुणका बनवू शकतो. त्यासाठी लागणारे साहित्य आहे हे 3 मीडियम कांदे. मी उभे असे पातळ चिरून घेतले आहेत. हे 3 ते 4 चमचे बेसन घेतलं आहे. चवीनुसार मीठ, हे 1 चिमूट हिंग, हे 1 चमचा राई, हे 3 ते 4 पाकळ्या ठेचलेलं लसूण, हे 2 चमचे लाल तिखट, थोडंसं तेल, थोडंसं पाणी आणि थोडीशी कोथिंबीर. चला मग कृतीला सुरुवात करूया. पहिले मी कांद्यांना थोडंसं मीठ लावून घेणार आहे. चोळायचं नाही आहे कांदा, असंच थोडंसं मीठ लावून ठेवणार आहे मी 2-3 मिनटं. कांदा नरम पडेल म्हणून मी त्याला थोडंसं मीठ लावून घेतलं आहे. तर हे मी 2-3 मिनटं ठेवणार आहे, मग पुढची प्रोसेस करते. इथे मी तवा टाकत ठेवला आहे, त्यात मी तेल टाकते. तेल गरम होऊ देऊया आपण. त्यात मी लसूण टाकते. लसूण आपण 1/2 मिनिट परतून घेऊया. त्यात मी राई टाकते. आता आणि हिंग, तर राई छान तडतडू देऊया आपण. तर राई छान तडतडते आहे. त्यात मी कांदा टाकते. कांदा छान आपण 1-2 मिनिटं परतून घेऊया. कांदा आपल्याला एकदम खरपूस नाही भाजायचा आहे, थोडा मीडियम भाजून घ्यायचा आहे आपल्याला. आता त्यात मी मसाला टाकते. मीठ टाकते. आता हे आपण मिक्स करून घेऊया आणि 1/2 मिनिट परतूया आपण. आता हे मी 1/2 मिनिट परतले आहे. मसाले आणि कांदे खूप छान मिक्स झाले आहे. त्यात मी थोडंसं पाणी टाकते. आता 1 मिनिट मी कांदा छान शिजवून घेतला आहे पाण्यात. आता त्यात मी हे बेसन थोडं थोडं करून टाकणार आहे. पूर्ण आपल्याला बेसन नाही लागणार आहे, साधारण 1-1.5 चमचाच लागणार आहे आपल्याला. आता हे मी मिक्स करून घेते. आता हे 1 मिनिट मी वाफ काढून घेणार आहे, पण त्याआधी मी थोडीशी कोथिंबीर टाकते. मिक्स करून घेते आणि त्यावर मी झाकण ठेवून त्याला 1 मिनिट फक्त बारीक गॅसवर वाफ काढून घेणार आहे. मग आपला झुणका रेडी होईल. आता 1 मिनिट झालं आहे, मी झाकण काढते. आपला कांद्याचा झुणका मस्तपैकी रेडी झाला आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा.
आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल बटन वाजवायला विसरू नका.